आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वच्छता सर्वेक्षणात भाजपा सरकारची चालबाजी, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरपालिकांना जाणून बुजून डावलले. स्वच्छता सर्वेक्षण 2018 अंतर्गत देशपातळीवरील निकाल पाहता चांगले काम असूनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरपालिकांना जाणून बुजून डावलले असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. याबाबत तातडीनं कमिटी गठीत करून फेर सर्वेक्षण करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. येथील शाहूनगर वाचनालयाच्या सभागृहात रमाई आवास योजनेच्या मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ माणिकमाळी या होत्या. यावेळी रमेश माळी, भैया माने, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, मुख्याधिकारी टीना गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी केले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी भाजप सरकार तसेच नाव न घेता समरजित सिंह घाटगे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, स्वच्छता सर्वेक्षण 2018 अंतर्गत देशपातळीवरील निकाल पाहता चांगले काम असूनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरपालिकांना जाणून बुजून डावलले असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केलाय. तर काही लोक आत्ताच गुडघ्याला वाशिंग बांधून बसले आहेत. आमच्याकडे मुजरा वगैरे काही नाही, सर्व खुल्लम खुल्ल आहे, अशी टीका समरजित सिंह घाटगे यांचं नाव न घेता आमदार मुश्रीफ यांनी केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, सर्वसामान्य माणसेच कृतज्ञतेने आमदार मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिली आहेत. निवडणूक जाहीरनाम्यातील अभिवचन आम्ही पूर्ण केलंय. यावेळी नगरसेवक बाबासो नाईक, सौरभ पाटील, विवेक लोटे, नूतन गाडेकर, सतीश मदने, आरोग्य अधिकारी नितीन कांबळे आदींसह लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.